शिर्डीतील शिवसेना उमेदवार बबन घोलप यांच्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. घोलप यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे घोलपांच्या आमदारकीवर आता गंडांतर आलं असून शिर्डीमध्ये नवा उमेदवार देण्याची नामुष्कीही शिवसेनेवर उडवली आहे. नाशिकमधून गेली 5 टर्म आमदार असलेले बबन घोलप पुन्हा एकदा अडचणीत आले. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी घोलप आणि त्यांच्या पत्नी शशिकला यांना सत्र न्यायालयानं 3 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. युती सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री असताना घोलपांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सेक्रेटरी मिलिंद येवतकर यांनी सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती. मंत्री असताना घोलप यांनी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मोद्योग महामंडळात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा यवतकरांचा आरोप आता सिद्ध झाला आहे. माझी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जो भ्रष्टाचार त्यावेळेला समाज कल्याण मंत्री बबन घोलप यांनी केला होता, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं 95 सरकार आलं आणि त्यावेळेला शिवसेनेने त्यांना मंत्रीपद बहाल केलं होतं, तर त्यावेळेला अण्णा हजारेंनी माझ्या अगोदर पहिली तक्रार केली होती. घोलप यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तक्रार नोंदवून 2001 साली 5,598 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. घोलप यांचं उत्पन्न 1999 साली 50 लाख रुपये होतं आणि खर्च 80 लाख रुपये होता. त्यांच्याकडे सुमारे 69 लाखांची मालमत्ता होती. विविध बँकांमध्ये त्यांची 16 खाती होती, शिवाय 6 वाहनं आणि 10 भूखंड तसंच फ्लॅट्स होते. तब्बल 15 वर्ष हा खटला चालला. 194 साक्षीदारांपैकी 35 साक्षीदारांची तपासणी झाली. या काळात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही घोलपांविरोधात आंदोलन केलं होतं, त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांच्यावरील आरोप सत्र न्यायालयात सिद्ध झाले. 99 लाख रुपये एक्सेस सापडले, डिस्प्रपोर्शन सापडलं आणि ते होतं साधारण 194% होतं. तर त्याप्रमाणे आम्ही साधारण 5,598 डॉक्युमेंट्स, 194 विटनेसेस असे आम्ही फायनल रिपोर्ट तयार करून मी सादर केला. सर्वसामान्य लोकांना असं वाटते की राजकीय व्यक्ती किंवा मोठी व्यक्ती असेल तर पोलिसांवरती दबाव येतो, परंतु असं काही नसते. ह्या केसमध्ये तर अजिबात नाही. आम्ही निर्भयपणे जसं सर्वसामान्य केसेसचा तपास करतो तसाही या केसेसचा तपास केला. दरम्यान भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गोळा केलेली घोलप यांची संपत्ती जप्त करावी अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारेंनी केली आहे. सत्ता ही डोक्यात बसली, सत्ता फक्त सत्तर यायचं आणि सत्ता ही डोक्यात बसल्यामुळं अशा भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही तिकीट द्यायला लागलात, म्हणून हा दोष पार्टीचा होता. सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे घोलपांच्या आमदारकीवर गंडांतर आलाय. एवढंच नाही तर शिर्डीतून त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवता येईल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शिर्डीतील स्थानिक नागरिकांनीही यानिमित्तानं घोलपांवर टीकेची तोफ टाकली आहे. मतदार म्हणून मला वाटतं की शिवसेनेने सुरुवातीलाच उमेदवार देताना एक विचार करून उमेदवार द्यायला पाहिजे होता, जेणेकरून एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार द्यायला पाहिजे होता. एकटी घोलपच नाही तर त्यांच्यामुळे शिवसेनाही अडचणीत आली आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचार विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचार सभांमधून भाषणं करतायत, पण आता घोलपांना शिक्षा झाल्यानं कोणत्या तोंडानं शिवसेना भ्रष्टाचाराबद्दल बोलणार असा सवाल निर्माण झालाय. काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एकमेकाला शुभेच्छा देताना येणारं वर्ष हे आपल्याला म्हणजे एकमेकांना मोठमोठ्या घोटाळ्यांचं जावं असं देत असतील करायचं, कारण 5 घोटाळा हा कमी पडतोय की काय असा दरवर्षी मोठा घोटाळा येतो. अहो किती खाणार तुम्ही, खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ आली, गप्प्या रोगापेक्षाही भयंकर. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात बोलणारी शिवसेना आता आपला सूर बदलणार का आणि घोलपांना झालेली शिक्षा म्हणजे भ्रष्टाचाराच्या विविध खटल्यांमध्ये अडकलेल्या अन्य राजकीय नेत्यांसाठी रेड अलर्ट मानायचा का असे सवाल यानिमित्तानं उपस्थित झाले. नाशिकहून योगेश खरे आणि शिर्डीहून प्रशांत शर्मासह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.